प्राणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। आपल्या पक्षाचा विस्तार कसा होईल, नवी पिढी पुढे कशी येईल। 99 ला स्थापना झाली त्यावेळेस आम्ही 38 39 40 अशा मध्ये होतो। जयंतराव बी आर आर पाटील, दिलीप वसे पाटील, सुनील तटकरे सगळे लोक आम्ही तरुण संधी तरुणांमध्ये आम्हाला संधी मिळालेली होती। आम्ही त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला। आता आम्ही साठीच्या पुढे गेलोय। मित्रांनो, आता उद्याच्या काळामध्ये आपल्याला नवीन पिढी देखील पुढे आणायची आहे, त्यांना पण संधी द्यायची आहे। नवीन मंचा महिला ज्या चांगल्या प्रकारचं काम करतात त्यांना संधी द्यायची आहे। काही अनुभवी पण त्याच्यामध्ये असले पाहिजे। सगळेच तरुण असून चालत नाही, मध्यम वयाचे वडीलधारी आणि तरुण यांचा योग्य पद्धतीने मिलाप हा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे। आणि त्याच्यामुळे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इच्छुक आहे। त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे। पवार साहेबांनी मध्ये भाषणात सांगितलं की भाकरी फिरवली पाहिजे, भाकरी नाही फिरवली तर करपते। त्याच्याकरता भाकरी फिरवायचं काम चाललंय। तरुणांनी देखील उद्याच्या काळामध्ये आपल्यावर जबाबदारी येणार आहे, जबाबदारीचं भान ठेवून काम केलं पाहिजे। उगीच ही म्हणला चल जाऊ कुठंतरी, कुठंतरी बसू धाब्यावर आणि जरा टाकू, टाकायची भाषा करायची नाही। आताच माऊलीची आणि तुकोबाची देवळ आनंदीवरून दिंडी निघालेली आहे, वारी निघालेली आहे, पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेली आहे। साधू संतांचा विचार काय, वारकरी संप्रदायाचा विचार काय, त्या विचारापासून फारकत घेऊन आपल्या राज्याचं भलं होणार नाही। आणि त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे,